नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी भुसावळ येथील श्रीमती पक कोटेच्या महिला महाविद्यालयात मी राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये सध्या कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहत आहे। मित्रांनो, आज आपणाशी बोलताना खूप आनंद होत आहे, कारण मागील 3 वर्ष सहायक कार्यक्रम अधिकारी आणि मागील 2 वर्षापासून कार्यक्रम अधिकारी आणि सध्या हे 3रं वर्ष मी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करते। पुढच्या वर्षी मी सेवेतून निवृत्त होणार आहे आणि त्याच वेळेस एनएसएस मधून सुद्धा मला निवृत्त होण्याची वेळ येणार आहे, कारण मागील 6 वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करत असताना स्वयंसेवकांची जी फळी आम्हाला प्राप्त झाली त्या स्वयंसेवकांच्या फळीतून सामाजिक उत्तरदायित्वाची जी जबाबदारी आहे त्या उत्तरदायित्वाच्या जबाबदारीचं ऋण फेडण्याची एक संधी मला प्राप्त झाली। पण मित्रांनो, मागील 6 वर्षाचा जर अनुभव बघितला तर महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना विभाग सुरू करून शासनाने एक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये स्वयंसेवकांमध्ये सामाजिक भान किंवा राष्ट्रभक्ती म्हणा किंवा राष्ट्रप्रेम आहे, सहकार्य आहे, औदार्य आहे, त्याग आहे, सेवा आहे, अशा विविध गुणांची जोपासना जी लोकशाहीच्या मूल्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे निश्चितच आपणास सांगावेसं। आता राष्ट्रीय सेवा योजनेच्या निमित्ताने विद्यार्थी जेव्हा राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभाग घेऊ इच्छितात तेव्हा अनेकदा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न असतो की सेवा योजनेमध्ये काय यायचं, तर काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की केवळ 10 गुणांसाठी आम्हाला जायचंय का। पण मित्रांनो, असं कधीही नाही। 10 गुण हे केवळ विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा देणारे आहेत, पण राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आपण प्रत्यक्ष आलात तर मैत्री काय असते, सहकार्य काय असतं, त्याग काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण कॅम्पमध्ये जातो किंवा विविध उपक्रम महाविद्यालयामध्ये वर्षभरात राबवतो, तर मित्रांनो या कामाच्या निमित्ताने आपण एकमेकांच्या सोबत जेव्हा येतो तेव्हा एक मैत्रीची एक नवीन ओळख सुद्धा आपण पाहतो की त्या ठिकाणी होते। याशिवाय श्रम संस्कृती असेल किंवा नीतीमूल्य रुजवण्यासाठीचा एक चांगला मार्ग राष्ट्रीय सेवा योजनेचा आहे हे निश्चितच मी सांगू शकेन। मित्रांनो, जेव्हा शासनाने या संदर्भात विचार केला, कारण केंद्र सरकारने आपण पाहतो की विचार केला, आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांमध्ये ही कल्पना आली आणि त्यांनी डॉक्टर सी डी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि या समितीने त्याच्यावर चर्चा केली, अभ्यास केला, विविध देशांमध्ये असलेल्या युवकांच्या संदर्भातल्या धोरणाचा जो अभ्यास केला त्या धोरणाच्या अभ्यासानुसार त्यांनी शिफारस केली की आपल्याकडे राष्ट्रीय सेवा योजना विभाग सुरू करायला। मग या संदर्भातला विचार जेव्हा कुलगुरूंच्या परिषदेमध्ये मांडला तर मित्रांनो, कुलगुरू साहेबांनी सुद्धा त्यावेळेच्या ती कल्पना उचलून धरली किंवा शैक्षणिक मूल्यांची रुजवणूक करत असताना सामाजिक भान कसं निर्माण होईल, त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती कशी निर्माण होईल, त्यांच्यामध्ये लोकशाहीसाठी आवश्यक असलेले सेवा असेल, त्याग असेल, सहकार्य असेल, औदार्य असेल, परमसहिष्णुता असेल, या गुणांची आपल्याला कशी जोपासना करते। आणि या दृष्टिकोनातनं तो विचार जेव्हा कुलगुरू साहेबांच्या बैठकीत उचलला गेला, त्यांची एक समिती गठीत केली, त्या समितीने सुद्धा त्या संदर्भात विचार केला आणि मग आपण पाहतो की त्याच पद्धतीने त्या काळामध्ये असलेल्या कोठारी आयोगाने सुद्धा या पद्धतीने 1964 ते 1966 मध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांना सामाजिक भान निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं राष्ट्रीय सेवा योजनेसारखे विविध उपक्रम राबवले जावे अशा प्रकारची सूचना केलेली आहे। त्या अनुषंगाने आपण पाहतो की गांधी जयंतीच्या निमित्ताने, कारण गांधी शताब्दी 1969 मध्ये होती आणि गांधी शताब्दीचं निमित्त साधून 24 सप्टेंबर 1969 मध्ये आपल्या देशामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेला सुरुवात झाली। मित्रांनो, आपल्याकडे पूर्वी फक्त आपण पाहतो की एनसीसी विभाग होता आणि शासनाने सामाजिक भान म्हणा किंवा राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याच्या दृष्टिकोनातून एनएसएस विभाग जेव्हा सुरू केला मग या संदर्भात आर्थिक तरतूदही करण्यात आली। कुलगुरूंच्या समितीने जी काही शिफारस केली ना तर त्या शिफारशीच्या अनुषंगाने आपण पाहतो की केंद्र सरकारने त्यावेळेस 5 कोटीची तरतूद आपल्याकडे चौथ्या पंचवार्षिक योजनेत केलेली होती। आता चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 5 कोटीची तरतूद करून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक म्हणजे दायित्व निर्माण करणं, राष्ट्रभक्ती निर्माण करणं, लोकशाहीसाठी आवश्यक असलेल्या मूल्यांची कशा पद्धतीने रुजवणूक करता येईल याचा प्रयत्न झाला पाहिजे असा विचार सुरू झाला आणि त्या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यासाठीची पावलं उचलली गेली। पण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 1969 मध्ये गांधीजींची शताब्दी होती आणि गांधीजींच्या शताब्दीच्या निमित्ताने आपण राष्ट्रीय योजनेची जी कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आपण गावागावांमधनं घेतली पाहिजे, कारण महात्मा गांधींचं स्वप्न होतं पुन्हा खेड्याकडेच जा,
म्हणून गांधीजींच्या स्वप्नाला पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून 1969 या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना म्हणून साजरा करतोय. 24 सप्टेंबर 1969 मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात झाली खरी, पण ही संपूर्ण भारतभर झाली का? तर नाही, कारण शक्य नव्हतं. मित्रांनो, त्यावेळेस शिक्षण मंत्री VK आर्व्ही राव होते. आणि VK आर्व्ही राव यांनी विचार केला की आपण एकाच वेळी संपूर्ण भारतामध्ये ही योजना लागू करू नाही शकणार, प्रायोगिक तत्वावर याचा प्रयोग केला पाहिजे. म्हणून प्रायोगिक तत्वावर काही महाविद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग म्हणजे उघडण्याचं निश्चित करण्यात आलं. मित्रांनो, केवळ 37 विद्यापीठ आणि 40,000 विद्यार्थ्यांवर सुरू केलेल्या या प्रायोगिक तत्वाच्या राष्ट्रीय सेवा योजनेला अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळाला. आणि त्याचाच फलित म्हणा किंवा परिणाम म्हणा, आज 52 वर्षापासून आपण पाहतो की विविध महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग सुरू झालेला आहे. तसाच हा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आमच्याही महाविद्यालयात आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये 250 विद्यार्थ्यांचं हे युनिट आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व शैली जी आहे ना, ती विकसित होण्यासाठी मदत होते. त्यांच्यामध्ये नेतृत्व शैली आहे, सभाधीटपणा असेल किंवा त्यांच्यामध्ये वक्तव्य करण्याची किंवा त्यांची कला प्रदर्शित करण्याची जी संधी असते, म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना त्या ठिकाणी प्रदर्शित करण्याची संधी या निमित्ताने मिळते. मित्रांनो, हिवाळी शिबिराच्या निमित्ताने जेव्हा विद्यार्थी एखाद्या खेड्यामध्ये राहतात, 7 दिवस सोबत, पूर्वी 10 दिवस जायचे, आता 7 दिवसात सोबत राहतात, तेव्हा जाताना थोडंसं आई वडिलांना वाटतं की आमची मुलं कशी राहतील, पण येताना त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर पालकांना वाटतं की नाही, आम्ही जे केलं ना ते बरोबर केलंय. म्हणजे विद्यार्थ्यांना आलेला जो अनुभव आहे, त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना कधी 2 लोकांचा स्वयंपाक करण्याची वेळ नव्हती, तिथे 150-200 लोकांचा स्वयंपाक त्या जेव्हा करतात ना स्वयंसेवक, तेव्हा त्यांना वाटतं की आपण हे काम करू शकतो. मग कार्यक्रमाचं सूत्रसंचलन असेल किंवा कार्यक्रमामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत असेल, स्वयंपाकाची असलेली जबाबदारी असेल, स्वच्छतेची जबाबदारी असेल, गावातले विविध उपक्रम असतील, पथनाट्य असेल किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन, असे वेगवेगळे कार्यक्रम जेव्हा आपण आयोजित करतो, त्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना खरं प्रदर्शित करण्याची संधी असते. आणि आपण काय करू शकतो, हा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळेस झळकत असतो. आणि विशेष करून एका गटाने केलेलं काम असेल तर दुसरा गट आणखी प्रेरित होऊन ते काम करताना आपण पाहतो. प्रत्येक वेळेस विद्यार्थी सांगतात, नॉट मी बट यू, माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी. मित्रांनो, जेव्हा एखादी गोष्ट माझ्या हातात आहे आणि ती माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी असं विद्यार्थी म्हणतो, आणि त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांमध्ये असलेला जो आनंद आहे की स्वतःपेक्षा इतरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तो जेव्हा सुखी होतो, हा आनंदच खऱ्या अर्थाने सामाजिक भान किंवा सामाजिक दायित्व निर्माण करण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एक स्वयंसेवक होण्याची संधी कारण सगळ्यांनाच मिळेल असं नाही, कारण युनिट असतं महाविद्यालयाचं, त्या महाविद्यालयाच्या युनिटमध्ये असलेली संख्या मर्यादित असते, त्यामध्ये जर संधी मिळाली ना तर त्या संधीचं सोनं करायला विसरू नका. कारण अनेक व्यक्ती आज आपल्या देशामध्ये उच्च पदावर यातनं पोहोचल्या, कारण सामाजिक भान निर्माण झालंय, समाजसेवेचं व्रत हाती घेतलंय, अनेक गावांमध्ये सुधारणा घडून आणलेल्या आहेत. आणि ह्या समाज सुधारणेची संधी जर आपणास मिळाली तर निश्चित आपणही त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्या. तुमच्यासोबत, युवकांसोबत काम करताना आम्हाला सुद्धा एक वेगळा आनंद मिळतो. आम्हालाही आमच्या वयाचं भान नाही, 8 दिवस त्या शुद्ध हवेमध्ये राहण्याचा जो आनंद आहे. मागील वर्षामध्ये कोरोना होता, या कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जरी हिवाळी शिबिर नाही करता आलं, पण मित्रांनो, घरात बसून एक सामाजिक दायित्व म्हणून कोरोना काळामध्ये मास्क तयार करून लोकांपर्यंत पोहोचणं असेल, धान्य वाटप करणं असेल, जनजागृती उपक्रम राबवणं असेल, म्हणजे अष्टप्रहर काम करण्याचे, 24 तास काम करण्याची आमची जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा आम्हाला सातत्याने कार्य करण्यासाठी प्रेरित करणारी ठरलेली आहे. मित्रांनो, राष्ट्रीय सेवा योजनेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी नैसर्गिक आपत्ती जेव्हा जेव्हा देशावर आलेली आहे तेव्हा मदत केली आहे, त्यात आमच्याही महाविद्यालयाचं मोठं योगदान राहिलेलं आहे. मित्रांनो, या राष्ट्रीय स्वयंसेवकांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये आपण पाहतो की वृक्षारोपण असेल, पर्यावरण संरक्षण असेल, पाणी अडवा पाणी जिरवा सारखे उपक्रम असतो, अष्टप्रहर काम करण्याची प्रेरणा आम्ही स्वयंसेवकांमध्ये बघितलेली आहे. आणि या स्वयंसेवकांना 24 तास काम जरी सांगितलं तर न थकणारे हे स्वयंसेवक, अतिशय उत्साहाने काम करणारे, सामाजिक भान ठेवणारे, सामाजिक औदार्य दाखवणारे, अशा प्रकारे मित्रांनो स्वयंसेवकांनी जयंती असेल, पुण्यतिथी असेल किंवा विद्यापीठाने वेळोवेळी सांगितलेली जी काही उपक्रम आहेत, या उपक्रमांना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला. कारण एवढे हात जेव्हा आपल्या हातात हात घालून काम करतात मित्रांनो, त्यावेळेस त्या कामाचा आनंद वेगळा असतो. विद्यार्थ्यांनी कोरोना काळात सुद्धा खूप मोठं काम केलं.
म्हणून मी एवढंच म्हणेन की या राष्ट्रीय सेवा योजनेच्या दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर संधी मिळाली ना राष्ट्रीय स्वयंसेवक होण्याची, तर निश्चितच त्या संधीचं सोनं करा. केवळ महाविद्यालयीन जीवनामध्ये ग्रेस मार्गांसाठी त्याचा कधीही विचार करू नका. आपल्या भावी जीवनामध्ये याचा कसं उपयोग करता येईल याचाही आपण विचार केला पाहिजे. पुन्हा एकदा आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेच्या दिनानिमित्त शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.